ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिजन प्लस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिर्डीतील साई आश्रया अनाथ आश्रमात फळे वाटप करून सामाजिक जाणीव ठेवून कैलासवाशी मुकेश भाऊंना श्रद्धांजली वाहताना उपस्थित सर्वजण भावुक झाले होते त्यावेळी ते त्यांचे बंधू संगमनेर तालुका शिवसेनेचे गणेश सातपुते यांच्यासह राहता तालुका शिवसेनेचे मिनीनाथ शिंदे रिंकेश जाधव विकास सुरासे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे खासदार आदरणीय सदाशिव लोखंडे साहेब यांनी शोक संदेश पाठवत सातपुते कुटुंबाप्रती संवेदना सा व्यक्त केल्या कैलासवासी मुकेश भाऊंचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी दुःखद निधन झाले त्यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचे बंधू गणेश सातपुते यांना नेहमी सामाजिक कार्याची आवड असल्याने कैलासवाशी मुकेश यांचा पहिला महिना अनाथ मुलांना फळे वाटून करण्याचा धाडशी निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला खऱ्या अर्थाने माणूस गेल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी सामाजिक जाणवेतून सातपुते कुटुंबांनी आजची केलेली सेवा समाजाला नक्कीच प्रेरणादायी असल्याचे मत युवा नेते मुकुंद शिनगर यांनी व्यक्त केले श्री साईबाबांनी आपल्या जीवनात संपूर्ण मानवजातीची निस्वार्थ सेवा केली याच विचाराने प्रेरित होऊन साई आश्रे या परिवाराचे चालक गणेश दळवी हे अतिशय कष्टातून एकूण एकशे पंचवीस मुले आणि पंचवीस वृद्धांसह परिवाराचे पालनपोषण करत आहे यांना अन्नदान करण्यासारखे पुण्य नाही म्हणून सातपुते कुटुंबाचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसाने आपले सुखदुःख या परिवारासोबत घालवावे तर आपले दुःख नक्कीच कमी होण्यास मदत होणार असल्याची भावना साईभक्त मुकुंद सिनगर यांनी व्यक्त करत समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले आहे यावेळी सातपुते कुटुंबातील सदस्य रेवजी देवराम सातपुते बाळासाहेब लहानू सातपुते दत्तात्रे सीताराम सातपुते तसेच आदी मान्यवर उपस्थित होते विजन प्लस न्यूजसाठी संजय महाजन शिर्डी